घाटकोपरमध्ये मनसेनं स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्या प्रकरणी पोलिसांनी अखेर कारवाई केली. मनसे कार्यालयावर लावण्यात आलेले भोंगे अँप्लिफायर पोलिसांनी जप्त केलेत. मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशालींना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसंच ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान हा केवळ टीझर आहे. मशिदीवरचे भोंगे काढले नाहीत तर पुन्हा मशिदीच्या समोर भोंगे लावू असा इशाराही त्यांनी दिलाय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही चांदीवली थांबवणार, घाटकोपर आहे, कलीना आहे, भांडुपा आहे, तुम्ही कुठं कुठं थांबवणार हो? हिंदू थांबणार नाही, राज साहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता थांबणार नाही. येणाऱ्या काळात जर कुठला निर्णय नाही घेतला तर मी तुम्हाला सांगतोय मस्जिदीच्या समोर मोठ्या प्रमाणात आवाज करून लाऊडस्पीकर लावले जाणार आणि तुम्ही तिथे हजर राहणार याची तुम्ही नोंद घ्यावी.